दिस वीडियो स्पॉन्सर्ड बाय सेंट्रल क्लिनिक गुरु नानक अपार्टमेंट शानू मेडिकल के पास अशोक चौक नागपुर। शांतिनगर पुलिस ने रविवार को दही बाजार उड़ान पुल टी पॉइंट रोड पर की दोनों आरोपियों से 2,18,400 रुपए की नायलॉन मांजा चक्रियां व मालवाहक वाहन सहित करीब 6,92,000 का माल जब्त किया है। पुलिस के अनुसार रविवार दोपहर करीब 1:45 बजे गुप्त सूचना मिली कि दही बाजार उड़ान पुल टी पॉइंट रोड पर एक मालवाहक वाहन में नायलॉन मांजा है। पुलिस ने छापा मारकर वाहन को रोका। वाहन में बैठे आरोपी हबीब शेख और राजेश धुर्वे को पुलिस ने दबोच लिया। इस धरपकड़ में कल्याणी और सोनू नामक व्यक्ति चकमा देकर फरार हो गए। पुलिस ने हबीब और राजेश से 1,74,000 की मोनोकाइट कंपनी की 174 नग नायलॉन मांजा चकरियां, हीरो प्लस कंपनी की 264 नग नायलॉन मांजा चकरियां सहित करीब 2,18,400 रुपए का माल व मालवाहक वाहन जब्त किया। अब वाहन में बैठे आरोपी हबीब शेख और राजेश धुर्वे को पुलिस ने दबोच लिया। इस धरपकड़ में कल्याणी और सोनू नामक व्यक्ति चकमा देकर फरार हो गए। पुलिस ने हबीब और राजेश से करीब 2,18,400 रुपए का माल व मालवाहक वाहन जब्त किया। सर, आपल्या शांतीनगर पीएस अंतर्गत एक मोठी प्रतिबंधित नायलॉन मांजाची कारवाई झाली आहे। नेमकी कुठे झाली आहे, कोणाचा माल होता, कुठून येत होता आणि किती चक्रे आहेत, कितीचा मुद्देमाल होता, काय सांगता? आज आमच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारापासून माहिती मिळाली होती की आपल्या हातातून एक टाटा एस छोटा हत्ती ज्याच्यामध्ये लायलॉन मांजा आहे असे जाणार आहे। त्याचा नंबर मिळाला होता, त्यानुसार आपल्या तपास पथकाने सदर गाडी दहीबाजार पुलावरती पकडली होती। त्यावेळेस त्यातमध्ये एक तो ड्रायव्हर होता तो पळून गेला आणि दोघांना पकडलं। मग त्यांच्याकडे चौकशी केली, गाडीमध्ये काय आहे बघितलं असता त्यामध्ये ते लायलॉन मांजाच्या चक्रा आढळल्या। मग त्या पोलीस स्टेशन लावून ते सगळं चेक केलं असता त्याच्यामध्ये जवळजवळ 3,92,000 लायलॉन मांजा होता आणि तो जप्त करण्यात आला। 3,00,000 तो छोटा हत्ती आहे आणि त्याच्यामधले जे आरोपी आहेत ते एकाचं नाव हबीब शेख, रफिक शेख हा बंगाली पंजा तहसील हद्दीतला राहणारा असून दुसरा सुद्धा राजेश दुर्वे नावाचा असून हा सुद्धा कालाकुवा भालदारपुरा तहसील हद्दीतला राहणारे आहे। त्यांनी माहिती दिलेली आहे की सदरचा माल हा कल्याणीचा आहे आणि त्याच्या सांगण्यावरून ते इकडून कळमनाकडे जात होते। सर, हे कुणाकडे विकायला जात होते आणि हा जो मुद्देमाल कल्याणीचा या आधी बी त्यांना काही असेच विकणी करण्यात मागच्या वर्षी विकली होती का, प्रारंभिक काही आरोपी प्रवृत्तीच आहे काय सांगता? नाही, तसं काय माहिती अजून नाही आहे, हे ह्यांच्यावर गुन्हे नाही आहेत। सर, कडमण्याला कुणाला देण्याकरता जात ते तेवढी त्यांना माहिती नाही, ते सांगितल्यानंतर तिथं थांबून देत होते म्हणजे असं कुणाचं नाव नाही, तिथं जो स्वतः येऊन तिथं दे फक्त गाडी बोलून तिथं द्यायचा एक एक बॉक्स। हा माल कुठून यायचा आपण, इतका मोठा जो माल आलेला हा कुठून आला आणि कुठं गोडाऊन? तर नाही, गोडाऊन तर नाही आहे, हा मोमिनपुरातून इकडं आलेला आहे, इकडं ह्याला चालला होता। सर, किती मुद्दे माला, किती चक्र्या नग आहेत काय सांगता? साधारणतः 538 चक्र्या आहेत, 3,92,000 मुद्देमाल आहे।